वार्तामध्ये आपले हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. एसटी संप अखेर मिटला, प्रवाशांना दिलासा. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वायफाय पोहोचण्याचं केंद्र सरकारचं लक्ष. खेडमध्ये आज भाऊबीज साजरी. हुमरी येथे वृद्धाला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल. आणि एसटी संपावरून मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे. आता पाहूया सविस्तर वृत्त. गेले 4 दिवस सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज अखेर मिटला आणि एसटी प्रवाशांना दिलासा मिळाला. गेले 4 दिवस खेडागारातून एकही बस बाहेर पडली नव्हती, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची फार मोठी गैरसोय झाली होती. संपामुळे नेहमी गजबजलेल्या एसटी स्थानकावर शुकशुकाट होता. आज अखेर संप मिटला आणि एसटी स्थानक प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेले. खेडागारातून गेले 4 दिवसात एकही बस बाहेर न पडल्याने खेडागाराला सुमारे 30 ते 32 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवाय ग्रामीण भागातील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आणि प्रवास कसा करायचा या विवंचनेत असलेल्या एसटी प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला. खास दिवाळी सणानिमित्त ग्राहकांना फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करता याव्यात या उद्देशाने दीप एंटरप्राइजेसच्या वतीने येथील नगरपालिका शॉपिंग सेंटर हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य लोन मेळाव्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी 14 आणि 15 ऑक्टोबर या 2 दिवसांसाठीच लोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ग्राहकांच्या आग्रहास्तव हा लोन मेळावा बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आला आहे. या मेळाव्यात खरेदी केल्या जाणाऱ्या LED टीव्हीवर LED मोफत, याशिवाय अनेक धमाकेदार ऑफर्स देण्यात आल्या आहेत. 500 रुपये भरून कोणतीही वस्तू खरेदी करता येत आहे. बजाज फायनान्सकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. प्रत्येक खरेदीवर एक आकर्षक भेट हे या मेळाव्याचे खास आकर्षण आहे. सकाळी 9:30 ते 8:30 या दरम्यान सुरू असलेल्या या लोन मेळाव्याला भेट देऊन खऱ्याखुऱ्या दिवाळी खरेदीचा आनंद लुटा असे आवाहन दीप एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर विपिनदादा पाटणे यांनी केले आहे. केंद्र सरकारने आता डिजिटल इंडियाच्या दिशेने मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने ग्रामीण भागांमध्ये हायस्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी ही योजना आखली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 3 वायफाय स्पॉट असावेत अशी सरकारची योजना आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 1 GB डेटा देण्याचं सरकारचं लक्ष आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत संपूर्ण देशात कमीत कमी 7.5 लाख पब्लिक इंटरनेट हॉटस्पॉट प्रस्थापित केले जाणार आहेत. अर्थ शहरी आणि ग्रामीण भागात हायस्पीड इंटरनेट सुविधा सुरू करण्याच्या योजनेसाठी काही खासगी कंपन्याही इंटरनेट सेवा देणार आहेत. ग्रामीण भागात अजूनही हे काम खूप संथ गतीने सुरू आहे. माहिती दूरसंचार सचिव अरुणा सुंदराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स व्यतिरिक्त रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि सरकारी कंपनी BSNLच्या मदतीने ही योजना पूर्ण केली जाणार आहे. तसेच हायस्पीड आणि स्वस्त इंटरनेटच्या माध्यमातून ई गव्हर्नन्स आणि डिजिटल विकासासाठी लोकांचा पुढाकार वाढविण्याचा सरकारचा विचार आहे. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी जागतिक पातळीवर विजयाचा झेंडा रोवला. आशियाज गॉट टॅलेंट या आंतरराष्ट्रीय शोमध्ये धडक मारून भारताचे नेतृत्व केले आणि लाखोंची मने जिंकली. तरी ट्रॅव्हलोका या अवॉर्डसाठी त्रियोगिनी या ग्रुपला वोट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठीचाच नाही तर भारताचा डंका संपूर्ण जगात राखण्यासाठी मदत करा. वोटिंग लाईन रविवारपर्यंत खुल्या आहेत. खेडमध्ये भाऊबीज हा सण आज उत्साहात साजरा करण्यात आला. भाऊ बहिणीच्या नात्यातील स्नेह वृंदिंगत करणारा दिवस म्हणजे भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीया अर्थात यमद्वितीया या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जीवांना या दिवशी नरक यातना भोगाव्या लागत नाहीत अशी आख्यायिका आहे. त्यामुळेच हा दिवस भाऊ बहिणीच्या नात्याला समर्पित दिवस समजला जातो. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी येतो, बहीण भावाला गोडधोड जेवू घालते. सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस ओवाळते, त्यानंतर बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतो. पाडवा झाल्यानंतर स्त्रियांना भाऊबीजेसाठी माहेराची ओढ लागते. आपल्या बंधुराळ्याला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना यावेळी केली जाते. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला. संप बेकायदेशीर असल्याचे मत नोंदवत कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर संपाची पुढची दिशा ठरवण्यासंदर्भात एसटी संघटनेची शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीत कोर्टाच्या आदेशाचं पालन करून संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संप मागे घेत असल्याचं पत्रकच संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. संप बेकायदेशीर असल्याचं मत कोर्टाने नोंदवत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात तातडीने राज्य सरकारला समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
याशिवाय संघटनेशी चर्चा करण्याचे आदेश दिल्याने संप मागे घेत आहोत असे एसटी कर्मचारी संघटनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. एसटी संप प्रथमदर्शनी बेकायदेशीर असल्याचं मत शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने नोंदवलं होतं. कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी 5 सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. खेड तालुक्यातील हुमरी बौद्धवाडी येथील वृद्धाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी हुमरी येथील सचिन कदम याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दरम्यान या मारहाणीत जबर जखमी झालेल्या वृद्धाला डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हुमरी बौद्धवाडी येथील सुरेश रामा सकपाळ यांना हुमरी येथील प्राथमिक शाळेजवळ सचिन कदम यांनी जबर मारहाण केली. या प्रकरणी सुरेश सकपाळ यांचा मुलगा विकास याने खेड पोलिसात तक्रार दाखल केल्यानुसार पोलिसांनी सचिन याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या सुरक्षा दलाच्या वेतनावर गेल्या 4 वर्षात 155.4 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. राष्ट्रपती भवनच्या पोलीस उपायुक्तांनी आरटीआय अंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. राष्ट्रपतींच्या सुरक्षेवरील खर्चाबाबत लखनौतील माहिती अधिकार कार्यकर्ते नूतन ठाकूर यांनी आरटीआय अंतर्गत प्रश्न विचारला होता. त्यावर पोलीस उपायुक्त कार्यालयानं उत्तर दिलं आहे. 2014-15 या आर्थिक वर्षात राष्ट्रपतींच्या सुरक्षेची तैनात सुरक्षा दलाच्या वेतनावर 38.17 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 2015-16 41.77 कोटी, 2016-17 48.35 कोटी आणि 2017 आत्तापर्यंत 27.11 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. संपाबाबत काही ठोस करत आहात का ते सांगा, इतर काही ऐकण्यात कोर्टाला रस नाही अशा कडक शब्दात कोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. संपावर तोडगा काढण्यासाठी ठोस पावलं उचलली का असा सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. संपानंतर काही ठोस फॉर्म्युला केला आहे का, काही पॉलिसी केली आहे का, कोर्ट तडजोड करण्यासाठी बसला नाही, लोकांसाठी काही पर्यायी व्यवस्था केली आहे का, उच्चाधिकार समितीचं काय झालं, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलंच सुनावलं. राज्य सरकार काहीच करत नसल्याने जनतेला त्रास सहन करावा लागतो. संप सुरू होण्याआधी आणि सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने काय उपाययोजना केल्या ते न्यायालयाकडे सादर करा. तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एकतरी सकारात्मक पाऊल टाकावे असे आवाहनही हायकोर्टाने केले आहे. दिवाळीची धावपळ स्थिरावल्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची तयारी सुरू आहे. नारायण राणे यांचा मंत्रिमंडळ प्रवेश आणि 2 ते 3 मंत्र्यांना अर्धचंद्र असे या फेरबदलाचे स्वरूप असेल. मंत्रिमंडळात असमाधानकारक कामगिरी केलेल्या मंत्र्यांची नावे सध्या निश्चित करण्यात आली आहेत. सामाजिक विकासाशी संबंधित बड्या मंत्र्यांना अर्धचंद्र मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत काम असलेल्या राज्यमंत्र्यालाही वगळण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती असून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी उत्तम चमू तयार करण्यात भर दिला जाणार आहे. आजीवन बंदी घालण्यात आलेला हिंदुस्थानचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत दुसऱ्या देशाकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने घेतलेली आजीवन क्रिकेट बंदी केरळ हायकोर्टाने कायम केली आहे, त्यामुळे संतापलेल्या श्रीसंतने आपण दुसऱ्या देशाकडून खेळू शकतो असे म्हटले आहे. मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बीसीसीआयने माझ्यावर हिंदुस्थानमध्ये क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे. बीसीसीआय ही एक खाजगी कंपनी आहे, त्यामुळे मला इतर कोणत्याही देशाकडून खेळण्याचे स्वातंत्र्य आहे असे म्हणत श्रीसंतने दुसऱ्या देशाकडून खेळण्याचे संकेत दिले आहेत. मी सध्या 34 वर्षाचा असून आणखी 6 वर्ष क्रिकेट खेळू शकतो. क्रिकेटमधून मला अतिशय आनंद मिळतो. देशातील सर्वजण बीसीसीआयला हिंदुस्थानी संघ म्हणतात, मात्र सर्वांना माहीत आहे की ही एक खाजगी कंपनी आहे, त्यामुळे मी अन्य देशाकडून क्रिकेट खेळू शकतो. रणजी आणि इराणी ट्रॉफीमध्ये केरळचा संघ विजय व्हावा अशी माझी इच्छा होती, मात्र हे सर्व बीसीसीआयच्या हातात असल्याचे श्रीसंत यांनी सांगितले. टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने मोठा निर्णय जाहीर केला आहे. अश्विनने आपल्याला कधीपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचा आहे, कधी निवृत्ती घेणार याबाबत घोषणा केली आहे. अश्विनने अद्याप निश्चित तारीख जाहीर केली नाही, पण कसोटी क्रिकेटमध्ये 618 विकेट घेतल्यानंतर निवृत्ती घेईन असं अश्विनने सांगितलं. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने 619 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनसाठी कुंबळे हा आयडॉल आहे, त्यामुळे कुंबळेच्या पुढे न जाता त्याचे मागे म्हणजेच
618 विकेट जेव्हा घेईन तो माझा शेवटचा कसोटी सामना असेल असे अश्विन म्हणाला. जोडता मंडल या कोलकात्यातील तृतीय पंथीयाने देशातील पहिली जज बनण्याची कामगिरी पार पाडली आहे. पश्चिम बंगालच्या इस्लामपूर लोक अदालतीत त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 8 जुलै रोजीच त्यांची जज म्हणून नेमणूक झाली. मात्र राज्य कायदा सेवा संस्थेकडून निर्णय मिळाला नसल्याने त्या संदर्भातील घोषणा केली गेली नव्हती. आता जोडता यांचा जज बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोलकाता येथे जन्मलेल्या जयंत मंडल यांना तृतीयपंथी असल्याने शाळा सोडावी लागली. त्यानंतर घरही सोडावे लागले. रस्त्यावर भीक मागून आणि फुटपाथवर राहून त्यांना दिवस काढावे लागले. नोकरीसाठी कॉल सेंटर जॉईन केल्यावर तेथेही अन्य सहकाऱ्यांकडून सतत उपेक्षा आणि अवहेलना झेलावी लागली. लोक अदालतीत 3 जजचे खंडपीठ असून त्यात एक वरिष्ठ न्यायाधीश, एक वकील आणि एक सोशल वर्कर असा समावेश असतो. यातील सोशल वर्करच्या जागेवर जोडता याची नेमणूक केली गेली आहे. ते नवा रोशनी फॉर दिनाजपूर डिस्ट्रिक्ट संस्थेत सोशल वर्कर म्हणून बराच काळ काम करत आहेत. आता पाहूया एक हटके बातमी. लग्नाचा दिवस हा लक्षात ठेवण्यासारखा दिवस असतो किंवा तो लक्षात ठेवण्यासारखाच बनवावा याबाबत लग्नाचा रौप्य महोत्सव किंवा सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या पुरुषांचे मत वेगळे असू शकते. मात्र उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी स्थिती असताना अनेकांना आपले लग्न हटके आणि लोकांचे लक्ष वेधून घेणारे व्हावे असेच वाटत असते. त्यामुळे अनेक लोक अनेक प्रकार करून लगीन गाठ बांधून घेत असतात. चीनमधील एका डिलिव्हरी बॉयने चक्क स्कूटरवरच लग्न लावून घेतले. चीनच्या अजब देशातील हे नवे अजब जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या डिलिव्हरी बॉयने तर चक्क स्कूटरवरच लग्नाच्या सर्व विधी उरकल्या. या स्कूटरने या डिलिव्हरी बॉयच्या कामाची सुरुवात होते. या लग्नाआधी वराडी आपापली स्कूटर घेऊन या अनोख्या लग्नात सहभागी झाले. चीनच्या रस्त्यावरून जेव्हा हे जोडपे स्कूटरवरून निघाले तेव्हा त्यांच्या मागे सर्व डिलिव्हरी बॉय स्कूटर घेऊन वरातीत सहभागी झाले. आपल्या रोजच्या कामातील सहधर्मचारिणी असलेल्या स्कूटरला सोबत घेऊनच या हाडाच्या डिलिव्हरी बॉयने साता जन्माची सोबत जोडली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. एसटी संप अखेर मिटला, प्रवाशांना दिलासा. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वायफाय पोहोचण्याचं केंद्र सरकारचं लक्ष. खेडमध्ये आज भाऊबीज साजरी. हुमरी येथे वृद्धाला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल. आणि एसटी संपावरून मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. धन्यवाद.